नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वांनी? आज आपला क्राफ्टचा तिसरा दिवस आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या क्राफ्टच्या क्लासला. तर मी एक असा एक जाडमधला पुठ्ठा घेतला आहे. तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही एखादं कार्डशीट घेऊ शकता किंवा पेपर देखील घेऊ शकता किंवा वहीचा पुठ्ठा असतो तो देखील घेऊ शकता. त्याला असं कट करून घेतलं आहे. आपण आज बुकमार्क बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने त्याला थोडंसं पंचिंगने पंच करून घ्यायचं आहे. आणि तुमचा जर पुठ्ठा जाड असेल तर तुम्ही कर्कटकने देखील त्याला होल पाडू शकता अशा पद्धतीने. आणि असं होल पाडल्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं पाणी टाकते आहे. अशा पद्धतीने पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्याला कलर करून घ्यायचं आहे. मी इथं ग्रीन कलर बघत होते पण तो नाही सूट होणार आणि म्हणून मग मी येल्लो कलर घेतल्यानंतर तुम्हाला जो कलर आवडत असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे येल्लो कलर घेतला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि त्याला कलर देऊन घ्यायचा आहे. मस्त असा मी कलर देऊन घेते याला. आणि हा पहिला दिवस आहे आपला पेंटिंग करायचा, त्यामुळे मी इथं एकच कलर दिला आहे. आपण पुढच्या वेळेस जेव्हा बुकमार्क बनवू तेव्हा खूप असं कलरफुल बनवू जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसेल. पण आज पहिला दिवस आहे म्हटलं की जास्त असे कलर मिक्स केले तर तुम्हाला देता येणार नाही लवकर, त्यामुळे मग मी असं सिंपल एक कलर घेतला आहे. तुम्ही रँडमली कुठलाही कलर घेऊ शकता एकच आणि असं त्याला कलर करू शकता अशा पद्धतीने. आणि आता याला मी कलर केलं आहे आणि याला उन्हात वाळायला ठेवते आहे मी जेणेकरून ते लवकर सुकलं जाईल. आणि ऊन जर नसेल तर तुम्ही साईडला ठेवून देऊ शकता, ते वाळून जातं. त्यानंतर आता इथे 7x7 सेंटीमीटरचं मी एक कार्डशीट पेपर घेतला आहे आणि त्यावर मी बटरफ्लाय ड्रॉ करून घेते, हाफ बटरफ्लाय. आणि हे बटरफ्लाय ड्रॉ करणं खूप अवघड नसतं, परंतु तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करा. असं त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे कार्डशीट पेपरला आणि अशा पद्धतीने हाफ बटरफ्लाय यावर ड्रॉ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि त्याला कट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इथे दाखवते, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तशा पद्धतीचं कार्डशीटवर काढा. खूप मस्त बटरफ्लाय तयार होतो. जिन पण नसेल केलं की आपण इतकं छान बटरफ्लाय कधी कापू शकू, इतकं बटरफ्लाय छान सुंदर तयार होतं. आणि आपल्या जी आपण जी बॉर्डर आखली आहे त्यावरून आपल्याला हे कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कात्रीने. आणि खूप सुंदर असं बटरफ्लाय तयार होतं. तुम्ही घरात त्याला लावू शकता, असे 2-3 बनून एकामागे एक असे लावू शकता तुम्ही लाईननुसार भिंतीवर. खूप छान दिसतात आणि आपलं क्यूट असं बटरफ्लाय रेडी आहे. पण त्याचं जे साईड असती वरची ती आपण थोडीशी कट करून घेऊया मधनं, जेणेकरून ते दोन अँटीना टाईप दिसेल आणि मग मस्त असं बटरफ्लाय आपलं रेडी होऊन जाईल. अशा पद्धतीने आपलं बटरफ्लाय रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बटरफ्लाय आपलं बनलं गेलं आणि खूप इझी आहे, त्यामुळे नक्की बनवा. आणि आपल्या आजच्या थर्ड क्लासच्या दिवसात आपण हे शिकलो आहे, त्यामुळे नक्की बनवा हे बटरफ्लाय. आणि त्यानंतर असं एक पेपर घेतला आहे मी, त्याला असं कट करून घेते आहे पाकळीच्या म्हणजे आपल्या फुलाची पाकळी असते तसं. आणि त्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथे फेविकॉल लावायचं आहे आणि मग फोल्ड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी फेविकॉल घेतला आणि त्याला मस्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हे वहीच्या पानांनी पेपर असेल न्यूजपेपर तुमच्याकडं त्याने बनवून बघा, कारण की तुम्ही बिगनर्स आहात त्यामुळे तुम्ही असं गरज नाही आहे कार्डशीट वगैरे असायची. तुम्ही साध्या पेपरपासून देखील याला बनवून बघा, कारण की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याची फक्त. त्यानंतर फेविकॉलने मी असं चिटकून घेतलं आहे आणि एक काडी घेतली. आणि काल आपण क्लासमध्ये शिकलो होतो की गुलाबाची काडी कशी बनवायची, तशा पद्धतीने ते काडी बनवून घेते. एक काडी घेतली आहे आणि एक ग्रीन पेपर घेतला आहे, त्याला मस्त असं फेविकॉलने पॅक करून घेते आणि त्याची काडी बनवून घ्यायची आपल्याला. आणि खूप इझी गोष्टी आहेत ह्या, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही 5-10 असे फुलपाखरं बनवा, 5-10 असे फ्लावर बनवा, तुम्ही एकच बनवा. पण बनवा तुम्ही तुमचा हात वळेल असं केल्याने आणि तुमचे छान छान तुम्हाला क्राफ्ट देखील बनवता येतील. आणि आता ही आपण जी काडी बनवली ती ह्या फुलामध्ये घालूया. पण ह्या ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहे जास्त, म्हणून मी एक येल्लो पेपर घेतला आहे आणि त्याला फेविकॉलने चिटकून दिला आहे अशा पद्धतीने. आणि मग त्यामध्ये घालते पुन्हा एकदा. अशा गोष्टी आपण आपल्यात डेव्हलप केल्या पाहिजे की आपल्याला सुचलं पाहिजे की हे ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहे, मग आपण याला काय केलं पाहिजे. आणखी आता मला जसं सुचलं की ही निस्ती काडी चांगली दिसत नव्हती हिरवी, मग मी ती येल्लो पुढून लावलं तर आता बघा किती छान दिसते. अशा पद्धतीने आपल्यामध्ये गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजे, तरच आपण ह्या क्राफ्ट क्लासेसचा उपयोग ठरेल. अशा पद्धतीने बघू शकता किती मस्त असं फ्लावर दिसते आपलं हे. त्यानंतर आपलं हे बुकमार्क बनवायचं वाळलं होतं, हे येल्लो कलर दिलेलं, तर त्याला आणलं आहे मी आणि मार्करने त्यावर डिझाईन काढून घेते. तुम्हाला जर जी डिझाईन आवडत असेल तुम्ही ती काढा, माझं म्हणणं नाही की मी ही डिझाईन काढली तुम्ही हीच डिझाईन काढा, असं काहीच म्हणणं नाही. तुम्ही नवनवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. हे क्राफ्ट क्लासेस मी बनवते कारण की तुम्हाला नवनवीन गोष्टी आल्या पाहिजे म्हणून. पण आता मी ही डिझाईन काढली म्हणजे तुम्ही ही डिझाईन काढायची असा प्रश्न नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने देखील काढू शकता. तुम्ही नवनवीन गोष्टी शिका ह्या क्लासेसमधून, जेणेकरून मला देखील आनंद भेटेल. आणि कमेंट करून
करून मला सांगा की दीदी आम्ही तू अशी डिझाईन काढली होती, आम्ही वेगळी काढली. मला देखील आनंद भेटेल तुमच्या कमेंट वाचून. मला देखील वाटेल की मी हे क्लासेस घेते फ्रीमध्ये, तुम्हाला याचा उपयोग होतो आहे, मला देखील आनंद भेटेल. आणि तुमच्या ज्या कमेंट असतात त्या वाचून मला खूप आनंद भेटतो. त्यामुळे नक्की कमेंट करत राहा. आणि आपले हे क्लासेस असे कुठले फी वगैरे घेऊन नाही आहे, असं पूर्णपणे फ्री आहे. आणि मी पहिल्यापासून तुम्हाला डिटेलमध्ये सर्व गोष्टी शिकवते, त्यामुळे मला देखील असं वाटतं की तुमच्या देखील भरभरून प्रतिसाद आला पाहिजे, तुमच्या देखील भरभरून कमेंट्स आल्या पाहिजे. त्यामुळे नक्की कमेंट्स करत जा. त्यानंतर अशा पद्धतीने मी फ्लावर काढून घेते. आणि आपलं जेव्हा 10K सबस्क्रायबर होतील, फक्त 3000 सबस्क्रायबर बाकी आहे आपले 10000 सबस्क्रायबर व्हायला, तर तुम्ही देखील कमेंट करत राहा. मी गिव अवेचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, म्हणजे मी खूप सारे गिव अवे आणणार आहे यापुढे, पण हे क्लासेस संपल्यावर आणणार आहे. पण ह्या क्लासेसच्या खाली ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केल्या आहेत त्यांना मी खूप सारे गिफ्ट्स देणार आहे गिव अवेमध्ये. त्यामुळे तुम्ही कमेंट करा. आणि जर तुम्ही जर विनर झालात गिव अवेचा, तर तुम्हाला खूप सारे गिफ्ट्स भेटू शकतात, क्राफ्टच्या रिलेटेड क्राफ्ट मटेरियल भेटू शकतं. मी त्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊन येईलच, परंतु तुम्ही कमेंट्स करा, म्हणजे ज्याच्या जास्त कमेंट्स असतील त्याला मी नक्कीच गिफ्ट देऊ शकेल. आणि तुम्ही जर त्या पहिल्या 3 विनरमध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच छान छान गिफ्ट्स भेटतील. मी 3 विनर काढणार आहे, त्यामधले तुम्ही जर ठरलाल 3 विनरमधले पहिले 3, तर तुम्हाला नक्कीच खूप सारे क्राफ्टचे सप्लायज भेटतील फ्रीमध्ये. त्यामुळे नक्की कमेंट करत राहा. मी खूप सारे गिफ्ट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, फक्त तुमच्या कमेंट मौल्यवान आहे माझ्यासाठी. त्यानंतर आपलं तुम्ही बघू शकता बुकमार्क रेडी झालं आहे, किती मस्त दिसतं आहे. त्याला मी असा येलो कलरचा धागा बांधते. तुमच्याकडे तो नसेल तर आपलं साधा व्हाईट कलरचा दोरा असतो, तो देखील तुम्ही बांधू शकता. आणि असं वहीमध्ये पुस्तकामध्ये तुम्ही वाचत असाल काही तर तिथे ठेवून. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. बाय बाय.